न्यूजची बुलेटिनमध्ये स्वागत। सुरुवातच महत्त्वाच्या बातमीनं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत, काही क्षणांमध्ये ते जनतेशी संवाद साधतील। अर्थातच कोरोनाची पार्श्वभूमी तर आहेच, पण उद्या जे चक्रीवादळ अलिबागला धडकणार आहे त्याच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे कोरोनाचं संकट आहे, निसर्ग चक्रीवादळ आपल्या मुंबई, महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी, अलिबाग या सगळ्या ठिकाणी येऊन थांबलेलं आहे। असं असताना काय काळजी घ्यावी, उद्या 11 ते 1 मध्ये हे चक्रीवादळ धडकणार आहे, या सगळ्या संदर्भात ते बोलतील अशी शक्यता व्यक्त होते। कोरोनाचे रुग्णही वाढतानाच दिसत आहेत आणि 8 तारखेपासून कुठल्या गोष्टी सुरू होतील, कुठल्या सुरू होणार नाहीत, या सगळ्या संदर्भात सुद्धा अर्थातच ते बोलू शकतील। अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून। विवेक, काय सांगशील, मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत काही क्षणात? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत। जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासून उद्धव ठाकरे हे सातत्यानं राज्यातल्या जनतेशी संवाद करत आहेत। राज्य सरकारची कोरोनाबद्दलची काय भूमिका आहे, लॉकडाऊन बद्दलची काय भूमिका आहे हे सातत्यानं सांगतात, पण आज जेव्हा ते फेसबुक लाईव्ह करतायत त्याला पार्श्वभूमी आहे उद्याच्या निसर्ग या चक्रीवादळाची। राज्याचा जो सगळा किनारपट्टी भाग आहे त्या भागामध्ये विशेषतः त्या चक्रीवादळाचे परिणाम जाणवतील। अलिबागमध्ये उद्या सकाळच्या सुमारास हे वादळ येऊन धडकेल आणि त्याचा नेमका परिणाम काय होईल, त्याच्यासाठी कुठल्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, या सगळ्यांची माहिती उद्धव ठाकरे आजच्या फेसबुक लाईव्ह मधून देतील अशी अपेक्षा आहे। त्यासोबतच कोरोना संदर्भात म्हणजे परवापासून ज्या काही गोष्टींना रिलॅक्सेशन देण्यात येतील त्याच्यावर सुद्धा ते भाष्य करू शकतील, पण मुख्यत्वे आजच्या फेसबुक लाईव्हचा त्यांचा उद्देश हा निसर्ग चक्रीवादळ असेल असंच म्हटलं जातं। नक्की धन्यवाद विवेक आपण माहिती दिल्याबद्दल। कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या जनतेशी संवाद साधतील। कोरोना संदर्भातलं अपडेट तर आहेच, पण उद्याच्या चक्रीवादळाची पार्श्वभूमी या संवादाला आहे हे मात्र नक्की। भगिनी आणि मातानो नमस्कार, जय महाराष्ट्र। 1-2 दिवसापूर्वीच आपण भेटलो होतो, आपल्याशी मी संवाद साधला होता आणि त्यावेळेला आपण असंच ठरवलं होतं, किंवा ठरवलं आहेच, की या 2 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर पुनश्च हरिओम करायचं आणि त्यानुसार मी आपल्याला पुढे कसं कसं कधी कधी काय काय आपण सुरू करणार आहोत त्याची कल्पना दिली। 3 तारखेला मी आपल्याला सांगितलं होतं की सार्वजनिक उद्यानं वगैरे 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 ह्या काही गोष्टी आपण वापरायला हरकत नाही, सुरू करायला हरकत नाही, आउटडोर व्यायाम सुरू करायला हरकत नाही हे जाहीर करून 1-2 दिवस होत आहेत ना होत आहेत। आज पुन्हा आपल्यासमोर मी आलेलो आहे, ते म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे, गेल्या वेळेला आपल्याशी बोलताना मी महाराष्ट्राच्या सीमेवरती घोंगावणाऱ्या चक्रीवादळाचा एक इशारा दिला होता। हे चक्रीवादळ आता आपल्या उंबरठ्यापर्यंत आलेलं आहे, जो काही आपल्या हवामान खात्याचा अंदाज आहे त्यानुसार साधारणतः उद्या दुपारपर्यंत आत्ताची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपल्या अलिबागच्या इथे हे वादळ धडकण्याची शक्यता आहे। हे वादळ कदाचित हल्ली काही दिवसात न झालेल्या वादळापेक्षा मोठं असेल,